नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. Yes, prosecutor. Your next witness? Pilot, माझा पुढील साक्षीदार आहे बंडू अण्णाप्पा शेटे. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव? बंडू अण्णाप्पा शेटे. आपलं वय? 40. व्यवसाय? सावकारी. आणखी इतर काही? टीएड कॉलेजच्या हॉस्टेलला भाजीपाला पुरवतो. आपण आरोपीला ओळखता? चांगलीच. कुठं ओळख झाली? डीएड कॉलेजच्या हॉस्टेलवर. आरोपीच्या चारित्र्याविषयी आपल्याला काही कल्पना आहे? ते न बोललेलं बरं. मिस्टर बंडू शेटे, सरकारी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. बोला बंडू शेटे, आपल्याला आरोपीच्या चारित्र्याविषयी काय ठाऊक आहे? आरोपी मीरा ही एक वाईट चालीची तरुणी आहे. लॉर्ड, अनावश्यक प्रश्न करून माझे विद्वान मित्र कोर्टाची दिशाभूल करीत आहेत. मिलॉर्ड, खटल्याच्या दिशेने ही माहिती कोर्टापुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोसीड. पंडू शेटे, आरोपीच्या चारित्र्याविषयी आपण पुरावा दाखल काही सांगू शकाल? आरोपीला चोरून कुणाची तरी पत्र येत असत आणि पैसेही. पैसेही? आता मला सांगा, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री तुम्ही तिथं हजर होता? आरडाओरडा ऐकून मी मीराच्या खोलीकडे धावलो. त्याचवेळी त्या खोलीतून व्यक्ती बाहेर आली आणि मला धक्का देऊन अंधारातून नाहीशी झाली. आपण तिचा चेहरा पाहिलात? होय. कोण होती ती व्यक्ती? बोला, ती व्यक्ती कोण होती? साहेब, ती व्यक्ती ॲडव्होकेट अमरसिंह पवार होती. ऑर्डर, ऑर्डर. लॉर्ड, हा साक्षीदार साफ साफ खोटं बोलतोय. याची उलट तपासणी घ्यायची मला परवानगी द्यावी. लॉर्ड, माझी तपासणी अजून संपलेली नाहीये. कंटिन्यू प्लीज. याचाच अर्थ तुम्ही खोटं बोलता आहात. दॅट्स ऑल मिलॉर्ड. मिलॉर्ड, या खटल्याच्या दिशेने एक अत्यंत महत्वाचा साक्षीदार मला कोर्टापुढे हजर करायचा आहे. कोण? आरोपीचे वकील ॲडव्होकेट अमरसिंह पवार हेच माझे साक्षीदार आहेत. प्लीज मिस्टर पवार. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव? अमर आबासाहेब पवार. वय? 28. व्यवसाय? वकिली. आरोपीला आपण ओळखता? होय. आरोपीचं आणि आपलं काय नातं आहे? ती माझी क्लायंट आहे. हे कोर्टातलं नातं झालं, मी कोर्टा बाहेरचं नातं विचारतोय. बोला, आरोपीचं आणि आपलं नातं काय? ते मला शब्दात सांगता येणार नाही. प्लीज नोट डिस पॉइंट युअर ऑनर.
साक्षीदाराला आरोपीचं आणि स्वतःचं नातं शब्दात सांगता येऊ नये. नाही नाही, मला म्हणायचं होतं. मला असं सांगा, मीरा हॉस्टेलमध्ये राहत असताना तुम्ही तिला पत्र लिहित होता? कधीच नाही. तुम्ही तिला अधूनमधून पैसे पाठवत होता? मुळीच नाही. हे पैशाचं पाकिट आपण आरोपीला दिलेलं नव्हतं? नाही, म्हणजे हे पैसे मिलॉट यानेच हे पाकिट आरोपी मीराला दिलं होतं. हे पोलिसांच्या पंचनाम्यात सापडले. हा फोटो मीराच्या बॅगेत मिळाला. याचा अर्थ एकच मिलॉट, अमर सिंग पवार आणि मीरा पाटील त्यांचे अनैतिक संबंध होते. दोघे एकमेकांना चोरून भेटत होते. ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री सुद्धा अमर सिंग पवार मीराच्या खोलीत होते. मिस पाटील, आपण शांत व्हा. सरकारी वकिलांना प्रथम साक्षी पुराव्यांनिशी हे सिद्ध करून द्यावं लागेल. नाही महाराज, नाही, या खटल्याला वेगळं वळण लागतंय. मला 10 वेळा फाशी द्या, पण अमर सिंग पवार या प्रकरणात गळू नका. त्याचा काहीच दोष नाही. ते सगळं सांगायला तयार आहे, कबूल करायला तयार आहे. अमर सिंह पवार आणि माझं नातं काय हे मी सांगायला तयार आहे. मी सगळं सांगते, सगळं म्हणणं ऐकून घ्यावं आणि मगच हा खटला पुढे चालू ठेवावं अशी माझी नम्र विनंती. ठीक आहे, एक स्पेशल केस म्हणून हे न्यायालय तुला प्रथम शपथेवर जबाब द्यायची परवानगी देत आहे. Thank you.
हो ऐकलत का काय पण सांगण्याआधी हो तुमच्या तुक्याने कोळणी पाठवली आहे पुलाव करा झकास पैकी आणि कोंबडीचा रस्सा करा झणझणे अमर खुश झाला पाहिजे अहो पण हे सकाळपासून कितींदा सांगताय अमर काय तुमचाच मुलगा आहे हो अहो पुराना रूप तुमचं घेतलंय पण मर्दमुखी आमची घेतली आहे कधी काळी आम्ही बंदूक चालवली पण कोरोगा आता कोर्टात खटले चालवणार सरकार 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 काय रे काय झालं अहो लई उच्छाद बांधलाय तुमच्या ह्या इलायती कोंबड्यानं म्हणजे काय केलं यानं काय केलं अहो ह्यो काय बी करत नाही पण न बोलून मात्र शान आहे अहो ह्याचा रुबा बघून शान समजा कोंबड्या असं म्हणून ह्याच्याच मागणं फिरायला लागल्यात नव अहो ऐकलत का अरे चालायचं पुरुषाच्या रुबावर बायकाच भाळणार सरकार काय रे जरा बंदूक पाहिजे होती बंदूक का कोणाला गोळी बिळी घालणार असं का अच्छा अहो मला ना ग आपल्या अमर दादानं बंदूक साफ करून ठेवायला सांगितली होती म्हणजे शिकारीचा भेद दिसतोय मुलगा कोणाचा अरे अमर आला वाटत नमस्कार मा अक्षय बंधू नमस्कार बाबा अमर अरे किती वाढलास रे तू बघा मा तुम्हाला मी नेहमी वाढलेला दिसतो तब्येत बघा कशी सुधारली आहे माझी काय प्रताप बाळ अभ्यास करता का नाही का नुसत्या उड्या मारता तुला काय वाटलं तूच फक्त मोठा वकील होणार आहेस मी सुद्धा डॉक्टर होणार आहे डॉक्टर ऐका सुई बघितली की मैलभर लांब पळतो काळजी करण्याचं काही कारण नाही शरीर आपण काढून टाकू
यू आर लकी माय फ्रेंड, ऑपरेशन इज सक्सेसफुल. रक्तस्राव झाला असता तर मृत्यू ओढवण्याची शक्यता होती, पण आपण वेळेवर काळजी घेतली. अरे सांगू, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. बाय द वे, आपण त्यांचे हे मी त्यांना आज जाऊन भेटू शकतो का? अजून त्या शुद्धीवर आलेले नाही आहेत, थोड्या वेळाने येतील, मग आपण भेटू शकाल. थँक्यू डॉक्टर. कुठं आहे माझी लेक? आत आहे, पण अजून शुद्धीवर आलेली नाही. कशी आहे ती? कुठं लागलंय तिला? बरी आहे ना? हो, घाबरायचं काही कारण नाही. छरे हाताला लागलेत, ऑपरेशन आताच झालंय. तरी मी जाताना तुला बजावून सांगितलं होतं जपून बार काढ म्हणून. पण आबा माझं जरा ऐकून तरी घ्या, मी रानात बार काढला नाही ती तर चांगलं उडून नदीच्या पात्रावर आलं ना तेव्हाच सापडला मी. काही सांगू नकोस. अरे समोरची एवढी पोरगी दिसली नाही तुला? पण आबा माझं जरा त्यांचा काय भी दोष नाही सरकार, आमची पोरगीच मुलखाची अवकळ. सकाळ नाही संध्याकाळ नाही, केंजाळातली फुलं गोळा करायचा अजबी नाद आहे पोरीला. डॉक्टरनी औषधं ताबडतोब आणायला सांगितलं. द्या तू कागद इकडे. नाही 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 पाटील, पोरीचे औषध पाण्यापाई एक पाई देखील खर्च करू देणार नाही मी तुम्हाला. असं काय म्हणताय सरकार? छोट्या सरकारांनी काय मुद्दाम गोळी घातली होय? अहो म्हणून काय झालं, अमर हे पैसे घे आणि औषध आण, फळही आण. जी आबा. पर सरकार. चला हो, एवढ्यात काही भेटू देणार नाही. चला या पाटील बसा. पाटील एक विचारू का? विचारा की. अहो या जबाबदारीतून सुटला कसे नाही अजून? काय सांगू सरकार, पोरीचा नमुनाच अजब. लग्नाचा विषय काढला की कानावर हात ठेवती, म्हणती मला मोर शिकायचंय, लगीन करायचं नाही एवढं. एवढंच होय, अहो लग्न झाल्यावर शिकेल की आहो तेवढं, याला काय हरकत आहे. पर ते कसं जमायचं सरकार? आपला समाज एवढा कुठं सुधारलाय? पाटील सुपारी घ्या. मीरा पाटीलचे वडील कोण? मीच. का काय झालं? काय घाबरू नका, ते शुद्धीवर आलेले आहेत, तेव्हा तुम्हाला भेटायला हरकत नाही. सरकार चला. सरकार चला चला चला. मीरे, मीराबाई कशी आहे? बरी आहेस नव मीराबाई? बाबा. हा, अजिबात भ्यायचं नाही हा पुरी. डॉक्टरने सांगितलंय लवकर बरी होशील, अजिबात चिंता करायची नाही. आपण का? आश्चर्य वाटलं. अगं आमच्या चिरंजीवांचा असा प्रताप. या, हे आले आमचे तिरशिंगराव. नाही त्यांची काहीच चूक नाही. अजिबात बोलायचं नाही, निवांत पडून राहा. अरे पाटील जातो, वाड्यावर लोक काळजीत असतील. हे पुरी स्वस्त पडून राहा, नाही तर पळशील पंचगंगेवर कमळं तोडायला. खांबासारखा उभा काय? जा 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 जा. Thank you.
माझ्या चुकीमुळे केवढा त्रास भोगावा लागला तुम्हाला। राहू देव, मी म्हटले का तुम्हाला काही? खरंच तुम्ही रागावला नाहीत हा तुमचा मोठेपणा। पण काय हो, कमळं खरीच इतकी आवडतात तुम्हाला? गेली 5 वर्ष दर महिन्याला पैसे देतो या, तरी भी कर्ज फिटलं नाही म्हणतास? अरे एक गधाड्या होंगाळ्या, तू मला देतोस त्याला व्याज म्हणतात आणि मी तुला दिलं होतं ते मुद्दल। म्हणजे मुद्दल फिटलं नाही अजून? कसं फिटल? हा कसं फिटल? एक इलाज आहे। कोणता? तुझी नदीकाठची जमीन करून देतो माझ्या नाव। जमीन? आणि काळी आई माझ्या काळ्याला ऐकू म्हणतास? बाप दाखवण्याचा सराद घाल। हे बाप, जमीन विक नाहीतर कर्ज फेड। काय बंडू शेटे? राम राम। हे चल फुट कतरात ना, सरकार आला बघ। या 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 बसा 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 सरकार। गरीबा गरीब पायदूळ कशी झाडली सरकार? तू आणि गरीब, तू तर आजगर गावाला घशात घालशील आणि सगळं करून ना मानेला राहशील। पाहिलं पाहिलं सरकार गरिबाची कशी टवाळी लावली ती? तुका जीवबा, तुम्ही जरा गप्प राहा, मी बोलतोय यश। सरकार तुम्ही चार पायतान आहे ना, फुलं म्हणून गेलीन म्या, पर या रानगड अडाणी माणसाच्या नादी नका लावू। बंड्या तुक्या बंड्या, हे बघ, नदीवर इंजिन बसून गावात पाण्याची पाईपलाईन आणायची, सगळ्या गावांना वर्गणी द्यायचं कबूल केलंय। केलं असेल, त्याच्याशी माझा काय संबंध? अरे संबंध नाही कसा, तू या गावातच राहतोस ना, उद्या गावात नळ आला म्हणजे पाणी वापरणार नाहीस। हांडा मजबूत आहे आपला, अजून 12 कोसावरना कावड भरून ये बंडू शेटे पाणी आणाल। अरे बंडू, ही ताट्याची भाषा खरी नव, कोणाकडनं शान पण शिकायचं नाही आपल्याला। बघा बघा, चला सरकार, ह्याचा एक पैची भी जरूर नाही आपल्याला। बंडू अजून जरा विचार कर। सरकार आपण एक डाव बोलतो, बोललेलं खोडायचं खोडलं बरं नाही आपल्यापाशी। बघ बघ चला रे। अमर आधी दूध घे आणि मग अभ्यास कर। बघितलंस काकी? काय? निष्काळजीपणानं किंवा हयगळीनं जर एखाद्याला दुखापत झाली तर तो 138व्या कलमाप्रमाणे गुन्हा ठरतो। अरे हो, पण तू काय मुद्दाम गोळी झालीस का? हो, पण गुन्हा हा गुन्हाच। हो वकील साहेब, कायद्याचा अभ्यास कोर्टात खटले चालवण्यासाठी करायचा असतो, स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी नाही, समजलं? पण काका, अरे मीराची काही तक्रार आहे का? शिवराम पाटलांनी तशी कंप्लेंट केली आहे, तू का उगीच अस्वस्थ होतोस? घे दूध, घे चांगला अभ्यास कर, शेवटचं वर्ष आहे तुझं। हात हलवायचं नाही, हा काळजी घेतली पाहिजे। हॅलो डॉक्टर। हॅलो, काय म्हणते मिराची तब्येत? सुधारणा आहे, पण आणखीन एक 8-10 दिवस राहावं लागेल। अच्छा अच्छा, ही फुलं कमळाची? डॉक्टर म्हणाले की तुम्हाला इथं अजून 8-10 दिवस राहावं लागेल। हे तुमच्यासाठीच हा टेप रेकॉर्डर आणलाय, म्हणजे तेवढाच वेळ तुमचा चांगला जाईल। तुमची तब्येत बरी आहे ना? मग मी जाऊ। अच्छा
काय हो तुम्ही मुक्या आहात काय इतक्या दिवसात एकही शब्द बोलला नाहीत माझ्याशी काहीतरी तुम्हा पुरुषांना कधीच कळायचे नाही त्या स्त्रियांच्या व्यथा खरंच माझ्या हलगर्जीपणामुळे केवढी मोठी शिक्षा भोगावी लागली तुम्हाला जाऊ द्या किती मनाला लावून घेता असं घडलं नसतं तर आपली भेट कशी झाली असती हो पण घरी गेल्यानंतर विसरून जाऊ नका म्हणजे झालं तुम्हाला विसरणं कसं शक्य आहे अमृता ए अमृता जी अरे कोल्हापूरला जातोस ना हो हे काय निघालोस नव बर काय रे अमर भेटतो का कधी मीराला वैतर औ लई गट्टी जमली आहे दोघांची औ मशीन वरन बोलतात दोघ जण मशीन हा म्हणजे आपलं ते हे औ टेप रेकॉर्डर अस वय आणि माझा आपला जीव जातोय मधल्या मध्ये दोघांच्या ते काय रे औ एकदा मशीन ह्यांच्याकडं एक डाव मशीन त्यांच्याकडं आणि शिंगरू मारतोय आपल्या मधल्या मध्ये हेलपाट्यानं अरे हो अमृता मीराला आणखी किती दिवस ठेवणार आहे दवाखान्यात आईला ते विसरलोच की सांगायला आओ आज डिस्टर्ब देणार आहे तस नी आणि गाढवा हे तू आत्ता सांगतोस ऐकलं का मी म्हणते मीराला आणावी चार आठ दिवस इकडं आई विना पोर आहे कोण करणार तिची उस्तवार अगदी माझ्या मनातलं बोलला पण पाटील पाठवतील ना तिला इकडं अहो न पाठवायला काय झालंय आपल्या शब्दाबाहेर जाणार का पाटील मग मी म्हणते आजच आणावी तिला इकडं ठरलं अमृता जी शिवराम पाटलांना आमचा निरोप सांग जी सरकार आम्ही आलोच पाठोपाठ जी सरकार अरे वाकू नकोस हाताला बँडेज बांधलाय ते तरी निघते तिला पूर्ण विश्रांती द्या हाताने काही जड उचलायचं नाही असं डॉक्टरने बजावलंय तिला अहो जडच काय हलक सुद्धा उचलू देणार नाही मी तिला म्हणजे किती दिवस ठेवून घेणार आहे तिला ते आम्ही ठरवायचं चला चला आमची गच्ची किती छान वाडा आहे तुमचा इथून दृश्य सुद्धा किती छान दिसतंय तो समोर दिसतोय ना हा तो पन्हाळगड पन्हाळा किती सुरेख दिसतोय ना आणि त्या नदीच्या परीकडे आहे ना ती तुझी पाडळी आमची पाडळी चल पुरे झाला तो उभा आज जाऊन विश्रांती घे मासे मला काही झालेलं नाही तुम्ही उगीच काळजी करता हा मला आता नदीवरून कशी भरून आणायला सांगा आणते की नाही बघा मी वाग बरीच आहेस की तुला काय पाणी भरण्यासाठी आणलं होय इथं इथं आहेस तोपर्यंत काही करायचं नाही पूर्ण विश्रांती घ्यायची असं घरी गेल्यावर आहेस की पुन्हा काम चल मग किती जीवला होता तुम्ही मला वेळी कुठे असं डोळ्याचं पाणी नाही काढायचं तुम्हाला बघितलं आणि मला माझ्या आईची आठवण झालं बरोबर चला कोण हवंय आपल्याला दाजी साहेब आहेत का दाजी साहेब इथं दादासाहेब पवार राहतात हो तेच माझे दाजी असं होय काका बाहेर गेलेत
आणि अक्का काका काकी दोघेही महालक्ष्मीला गेलेत. आपण आत तर या. हो आज शुक्रवार आहे नाही का. चल जमाला चल. या ये बैस बैस बैस. मी ओळखलं नाही आपल्याला. मी आबासाहेब पवारांचा मुलगा. हा म्हणजे अमरके काय तुम्ही. होय बरेच मोठे झालात. दादा तुम्ही केव्हा आलात. आता येतोय. अरे वा जेमायला घेऊन आला फक्त. कसं काय येणं केलं. अहो यावंच लागलं. हे परक्याचं धन. लवकर लग्न केलेलं बरं. जयमालाच्या लग्नाची कशाला काळजी करताय. कोल्हापुरात पुष्कळ स्थळ आहेत. अहो म्हणून तर मी तुमच्या हवाली करून जातोय. आता तुम्ही तिचं लग्न ठरवायचंय. तुम्ही फक्त निमंत्रण पत्रिका पाठवा. आम्ही आपल्या कन्यादानाला येऊ. बरोबर बरोबर. वा छान रांगोळी काढलीस. औक्षवंत चला. पाणी पण गेलं. आयला टॉवेल. अरे रामू आयला इथलं पाणी पण गेलं बोमलायला. आणि मी टॉवेल पण विसरलो. अरे टॉवेल घेऊन ये रामू. गाढवा तुझ्या नावानं किती वेळ बोंब. सॉरी मला वाटलं रामू आहे. तुम्ही कशा. रामू नव्हता आता सुद्धा नव्हत्या. थँक्यू. हा चिंता ना काय चिंता ना काय चिंता. आता सांग बघू आपण. सांगू. आमचे प्रताप बाळ. चूक अजिबात नाही. हा तर आमचा अमर दादा आहे. माँ इकडे द्या. मी निवडते. अगं तू कशाला निवडतेस. त्यात काय झालं. मी नाही घरी काम करेन. अगं तुझ्या घरची गोष्ट वेगळी. इथं तू पाहुणे म्हणून आली आहेस. आता कसली पाहुणे माँ. तुम्ही परकेपणा ठेवलातच कुठं. मला तर अगदी घरची करून टाकली. नाही मुली तुझ्या गुणानंच तू सगळ्यांची मनं जिंकलीस. काहीतरीच उलट तुम्हीच जिंकलीत मला. बरं बरं बोलायला नाही ऐकायचीस तू. आंटी ता तिकडे. मुळीच नाही. आज तुम्ही स्वस्त बसायचं. मी करणार आहे स्वयंपाक. फारच हट्टीस ग. काके जेवण काय फर्स्ट क्लास झालंय. वा. अरे मी नाही केलं जयाने केलंय. छान करते ना स्वयंपाक. मग बघा सून पसंत आहे का. अरे आपण कोण ठरवणार. नवऱ्याला बायको पसंत पाहिजे ना. वा बायकोला नवरा पसंद नको वाटतं. अरे वा चक्क लाजली. काय अमर तुझं काय मत आहे. अहो त्याला काय विचारायचं आहे. अशी नक्षत्रासारखी पोर शोधून तरी सापडेल का. अगदी माझ्या मनातलं बोललं. सून असावी तर अशी. होल्या होल्या आमच्या दादाची बायको. मीरावा आता वहिनी म्हणायचा.
पाटील अहो पोरीची काही काळजी मिळली आहे का नाही तुम्हाला? आठ दिवसात तुमचा पत्ताच नाही. इतकी कामं होती सरकार, आज समजावस मिलला घालून आलो बघा. हा किती ऊस झाला आता? एक दीड एकराची शेती आहे म्हणजे असा कितीचा ऊस होणार? अहो चालायचं, पण पोटापुरतं पिकताय ना. हा पोटापुरतं पिकतंय खरं, आणि एका माणसाला असं कितीच लागणार? एक पोरगी आहे, तिचं बी लगीन झालं की संपलं. अहो पण तुम्हीच म्हणालात ना लग्नाला ती तयार नाही म्हणून. म्हणलो खरं सरकार, पर पोरीच्या जातीला चुकतंय वय. पाटील तुमच्या मीराला सून करून घ्यायचं म्हणतोय आम्ही. सरकार काय सांगताय हे, पर कुठं तुम्ही आणि कुठं आम्ही? ते तर माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं. पर सरकार आपलं घरानं जमीन जुमला छोट्या सरकारांचं शिक्षण माझ्यासारख्याला कसं पेलायचंय? अहो तुम्हाला पेलण्याचा प्रश्नच नाहीये, मुलगी आणि नारळ तर द्याल की नाही? सरकार हे खरं सांगताय की माझी चेष्टा? पाटील अहो ही चेष्टा करायची गोष्ट आहे का? अहो तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे घ्या वचन. तुझी अन्न माझी
म्हटलं अमर सांगायला लाजत असेल तेव्हा आपणच एकदा प्रत्यक्ष भेटून कानावर घालावं. खरं म्हणजे अमरनं स्वतःच एकदा येऊन जायला पाहिजे होत, पण त्या शिकारीच्या प्रकारानंतर तो फिरकला सुद्धा नाही. अहो कसा येणार, परीक्षा तोंडावर आली आणि स्वतःच्या लग्नाबद्दल तो स्वतःहून कसं बोलेल. तेही खरंच. मग आता कसं कसं ठरवायचं? अहो त्यात ठरवायचं काय, मुलगी घरातच आहे, सर्वांना पसंत आहे. पण देणे घेण्याच्या बाबतीत काय? दादासाहेब त्याचं काय, आपल्याला सून मानानं घरात आणायची आहे, पैशानं विकत घ्यायची नाही. वा 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 साहेब, अगदी माझ्या मनातलं बोललात. मग काय, मार्चमध्ये अमरची परीक्षा संपते, वैशाखातला पहिला मुहूर्त पाहून बार उडवून टाकू. चालेल चालेल, ठरलं. काय रे अमृता, तू आज लवकर कसा? अमर आणली या, कालवण करून वहिनी साहेबांनी पाठवली या, तुम्हासनी आवडती म्हणून. वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? जसं काय आपण अगदी त्या गावचं नसल्यागत करताय की, आता आमच्या वहिनी साहेब, त्यात तुमच्या कोण? नीट सांगतोस का फुडू थोबाड, कोणाबद्दल बोलतोयस तू? अहो आपल्या शिवराम काकाची लेख नव का मीराक्का? बापरे, सरकारने सगळं ताकीद दिले त्यासनी वहिनी साहेब म्हणायचं म्हणून. अरे हे काय केलं तुम्ही सगळ्यांनी? अहो अजून कुठं काय झालंय, आबासाहेबांनी आजच मुहूर्त काढून आणायला सांगितलंय, किंवा काढून झाला की समजा सगळं. अरे गाढवा, तू तरी आधी कल्पना द्यायचीस मला. नाही, आज दुपारीच मला घरी गेलं पाहिजे आणि काय तो सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे मला. चल अमरता, सायकल सायकल. मामला काहीतरी गंभीर दिसतोय. काय झालं? हार्ट अटॅक, कंडिशन सिरियस आहे. डॉक्टर, आपण यांना हॉस्पिटलमध्ये हलवूया का? नको, त्याचा काही उपयोग नाही. तुमचे जवळचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना बोलवून घ्या. आबांना बोलवायला हवं. मी मागाशीच माणूस पाठवला. अमर, अमर काका, काही नाही होणार काका. काका
दादा साहेबांनी जाताना काय विचित्र करून ठेवलं हे? अरे निलान, तू तरी त्यांना सांगायचंस. पण आबा ते म्हणाले की तुमची संमती आहे म्हणून. अरे तोच तोच तर घोटाळा झाला ना. मी मीराबद्दल बोलत होतो आणि ते समजले मी जयमालाबद्दल बोलतोय. पण आबा, आपल्या इच्छेची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती. आणि आता लक्षात आल्यावर जयमालाचा नाद सोडून करणार आहेस मीराशी लग्न? पण आबा, ते कसं शक्य आहे आता? तुझाही बरोबरच आहे. तिच्यावर गोळी झाडून तू तिच्या जीवाशी खेळलास. तिला सून ठरवून आम्ही तिच्या अंतःकरणाशी खेळलो. आता कोणत्या शब्दात तिची समजूत घालायची? शिवराम पाटलासारख्या देव माणसाला कसं तोंड दाखवायचं? पण आबा, अशा या परिस्थितीत मी काय करायचं तुम्हीच सांगा. आबा, क्षमा करा मला. लहान तोंडी मोठा घास घेते मी. मीरा, मा तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. खर तर या त्यांची कोणतीच चूक नाही. हा खेळ आहे माझ्या नशिबाचं. अगं पोरी, असं काय बोलतेस वेड्यासारखं? होय मा, मी जाईन मा घरी. मीरा, अगं सून मानले मी तुला आणि आता परक्यासारखी परत पाठवू? हे बा, तुमचं काही ठरू दे, मी नाही मीराला जाऊ देणार. आबा, वहिनी माझी आहे, मी नाही वहिनीला जाऊ देणार. आबा, आता तुम्हीच सांगा मी काय केलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल. तू काहीही करू नकोस, तू तुझ्या वाटेनं जा. जयमालाशी लग्न कर आणि सुखी हो. आम्ही आमचं पाहू काय करायचं ते. थांबा, असं घर सोडून जाऊ नये माणसाने. मध्यरात्री तू इथं काय करायचा विचार आहे तुझा? घाबरू नका, आत्महत्या करणार की भेकड नाही. मीरा, माझी चूक झाली, मी तुला कधी समजू शकलो नाही. माझी चूक झाली, त्या दिवशी मी कमळ तोडायला गेले नसते तर आज अशी जन्माची दुःखी झाली नसते. मीरा, मीरा प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुम्हाला दोष देत नाही, तुमची निवड छान आहे, खरंच छान आहे. मीरा, मीरा माझं एक ऐकशील? एखादा चांगला मुलगा बघून तूही लग्न कर.
नाही अमर, ते शक्य नाही आता. माझा विचार करू नका तुम्ही, मला विसरून जा. विसरून जाऊ ते कसं शक्य आहे? हिरा, माझ्याशी लग्न करायचं तुझं स्वप्न मी उधळून लावलंय. आता निदान तुझं नवं आयुष्य उभं करण्यासाठी तरी मला हातभार लावू दे. हिरा, आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुला जर माझी मदत लागली तर ती मदत करायला अमर कधीही मागे पुढे बघणार नाही. एकंदरीत हे सगळं असं झालं. पाटील, जीवाला फार फार डागण्या लागल्यात माझ्या. काय करू मी, कशी भरपाई करू तुमच्या दुःखाची? सरकार, होऊ नये ते झालं, पर त्या तुमची काय भी चूक नाही सरकार. मी आज उतावळापणा केला, 10 गावातनं दौंडी पिटली, माझी लेख सरकारांची सून झाली म्हणून. पर त्यात तुमचा तरी काय दोष आहे? मीच माझ्या हातानं वचन दिलं तुम्हाला. अमर नाही म्हणेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जाऊ दे सरकार, झाल्या गोष्टीचं दुःख करीत बसून काय उपयोग. सरकार, मी मीराला पाडळीला घेऊन जातो. तिला इथे ठेवा असं तरी कोणत्या तोंडाना सांगू मी. पण पाटील, एक सांगतो, तिच्या पुढच्या आयुष्याची तुमच्या इतकीच काळजी मलाही आहे. पोरीला पुढे शिकायची इच्छा आहे, तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो. पोरीला शिकू देत, मोठी होऊ देत, माझ्या मनावरचा अपराधाचं ओझ थोड तरी कमी होऊ देत. जशी देवाची इच्छा. डोळ्यात पाणी? मग काय हसून निरोप देऊ हे का तुला? अग मीरा, कोठ्यातल्या मुक्या जनावराला सुद्धा तुझी सवय झाली आहे का? अग, ती गाय सकाळी अमृताला हात सुद्धा लावू देईना. पण मा, आता माझी सवय ठेवून कसं चालेल? मीरा, अग अशी तूट म्हटल्याने तुटतात का ना ते? पण मा, आता निदान विसरायला तरी हवी. मीरा, एक सांगू, ऐकशील माझ? सांगा. एखादा चांगला मुलगा बघून लग्न करू टाक पोरी. ते शक्य नाही मा, स्त्री एकदाच आणि एकालाच आपला पती मानते. वेडी पोरी, काळ हे सगळ्या दुःखावरचं औषध असत, हळूहळू विसरशील सगळं. नाही मा, उलट काळ उलटे
तस तशी मी माझ्या प्रतिज्ञेला घट्ट चिकटून राही। मेरे चल पोरी उशीर होतोय। आबा तुझे माझी आठवण म्हणून भंगलेले
जाते मृग ज नाही कधी हाती आले तुमकवाच्या पानी मागत होता म्हणला नाही भरायचं का म्हणावीस असं अहो पाण्यापाई पट्टी कुठे दिली होती तोंडाच्या अग यानं माणूस की सोडली म्हणजे आपण माणूस की सोडायची का बरोबर दे पाणी न ग काय न ग नदीला जाऊन पाणी भरीन ओढण आलं होत नाही पडलं पर सरकार तुम्ही माणसं गावात नाही माजुरी करून सोडली सा बघून घेन एकेकाकडं काय करायचं या माणसाला कधी सुधारणार हा अहो जयमल आणि जाऊबाई आले नाही म्हणजे पुढचं काहीतरी बघायला पाहिजे असं म्हणतात मी काय बघणार मुलगा त्यांचा मुलगी त्यांचीच पण लग्नाचं नको का बघायला इथेच एखाद्या देवळात जाऊन अक्षदा टाकून या असं कस पै पाहुणं काय म्हणते जग काय म्हणेल आपल्याला म्हणूनच सांगतोय नुकताच दादासाहेबांचा काळ झालाय लग्नाचा गाजावाजा बरा दिसणार नाही आपण सांगताय ते योग्य आहे मी लिहिते पत्र दादांना जा बाळ आता यापुढे सगळी देखरेख तुलाच पाहावी लागणार आहे मीरा मीरा बेटी आबा 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 आतरिया हाँ
मामा कशी आहेस पुरी? मला काय झालं आबा? अभ्यास सुरू केलास वाटतं? हो आबा, आणि अभ्यास इतकं मन रमवण्याचं दुसरं चांगलं साधन नाही. ते तेवढ्यापुरतं तेवढं ठीक आहे ग, पण आयुष्यभर अभ्यासच करीत राहणार का? सगळ्या आयुष्याचं कुणी पाहिलंय आबा, आणि मला तर वाटतं माणसाने आपल्या पुढच्या आयुष्याचा विचारच करू नये. का ग पोरी? पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवताना पायाखालचे खड्डेही दिसत नाहीत माणसाला. खरं खरं, तुझ्यासारख्या पोरीला जे शहाणपण आहे ते माझ्यासारख्या म्हाताराला नाही बघ. मी आपला उगाच सुनबाई सुनबाई करीत तुझ्या नावाचा डांगोरा पिटत राहिला. हे काय आबा, कशाला पुन्हा मनाला लावून घेतला? मी तर मागचं सगळं विसरून गेले. मा कशा आहेत? बऱ्यात बऱ्यात बऱ्यात. अरे हे काय आबा? अगं यासाठी आलो आणि हेच विसरलो बघ. आमंत्रण पत्रिका आहे अमरच्या लग्नाची. आबा इतकी महत्वाची गोष्ट आणि तुम्ही मला आता सांगताय? सरकार आणि आज असा उचित? लग्नपत्रिका द्यायला आलो आहे. अमरचं लग्न आहे येत्या गुरुवारी. असं? जमलं तर या. कंटाळा आला तुला? जा सावध कुठले. असं काय ते काय हो? आपल्या लग्नात आली होती आणि तुमच्याकडे बघून सारखे तिचे डोळे भरून येत होते. ती तरुण मुलगी कोण? अच्छा अच्छा, म्हणजे मधुचंद्राच्या वेळी सुद्धा तिची तर आठवण चलत होती. तर मला कशाला सांगू? मला तर सारखं वाटत होत एका माणसाला राहून राहून तिचीच आठवण होते. आठवण येण्यासारखी आहे खरी. हो,
मग तिच्याशीच करायचं होतं लग्न. ए जयू, अशी रागवतेस कशाला? ए तुला सगळं आत्ताच सांगितलं पाहिजे का? सांगण्यासारखं असेल तर सांगा. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर सांगतो. या गोष्टीला 6-7 महिने झाले. मेरी, अगं कुठे गेली तू सेवडी उन्हातानाची? बाबा बघितली फुलं किती छान आहे. फुलं, अगं या फुलांनाच एवढं रामायण घडलं तरी बी केंगात घुसायची तुझी खोड नाही जात. बाबा कमळ केंचाळाचं चुकवत. अग पर कशा पाहिजे हो नाद देवाच्या चरणी वाहण्यासाठी. येडे पोरी, देवाच्या पायावर किती जरी फुलं वाहिलीस तरी ती तिथं सुकून जाते. उचलून हुंगले कधी देवानं फूल? म्हणून भक्ताने आपली पूजा का सोडायची? तुझं म्हणणं बी खरं आहे मेरा भाई. काय एवढं बारकाईनं काय पाहायचं चाललंय? पाहते एक माणूस कुठे दिसतंय का ते? अच्छा, म्हणजे अजून डोक्यातून मीराचे विचार गेले नाहीत तर? कसे जातील, उलट तुम्ही तिची सर्व हकीकत सांगितल्यापासून सारखं भेटावं असं वाटतंय तिला. खरंच खरंच? अहो आपण बोलूया का तिला इथे? बोलूया. पण एका अटीवर. काय झालं? दिवस नाही पाहत की रात्र नाही पाहत? पण पाहिलं पाहिलं तर म्हणतील अमरचं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे. काय आधी अभ्यास, परीक्षा आणि नंतर मग सगळं. पण लक्षात ठेव, काय हे सगळं व्याजासकट वसूल करणार आहे मी. हो, चक्रवाढ व्याज सुद्धा देईल. माझी बायकी परीक्षेनंतर. परीक्षा हेडमास्टर सुद्धा परवडला. अजून तरी गाडी आलेली दिसत नाही. तुम्ही इकडे जा बघू. गाडी आली. पाहू पाहू. पण गाडीत कोणीच दिसत नाहीये. अमृता एकटाच आहे. आली नाही वाटत वहिनी. आता मी कधी कधी बोलणार नाहीये तिच्याशी. हे काय वहिनी, डोळे सोडा माझे. वहिनी तुमचे हात देखील पाडवीच्या वहिनी सारखेच आहेत. मऊ मऊ. एक मुलगा फसला झाडावर जाऊन बसला. वहिनी मला वाटलंच तू असणार म्हणून. पण तुम्ही कुठे ओळखलत मला? कृष्णाच्या भक्तीसाठी सर्वस्व पणाला लावणारी मीरा. नाव छान आहे तुझं. अरे हो, मी तुम्हाला जयमाला म्हटलं तर चालेल? छे छे, नको गो बाई. तुम्हाला फक्त जय म्हटलंस तरी चालेल. बर. मीरा वहिनी की जय. मीरा वहिनी की जय. आबा. अरे वा वा, बरे झालं आलीस. प्रताप तुझी फार आठवण काढीत होता. आणि तो लवाड कुठे? खेळायला गेलेत बाहेर. आताच भेटलेत त्यांना. तुझं कसं काय चाललंय? अभ्यास वगैरे ठीक चाललाय ना? होय आबा. मॅट्रिक होणार ना? म्हणजे काय आबा? नाही, माझी खात्री आहे तू होणार. आणि सुनबाईंची ओळख झालेली दिसते. हो,
आणि बरं का आपा पहिल्याच भेटीत आमची छान गट्टी जमली. अरे वा 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 आओ पाहिलं का कोण आलंय. कोण आलंय मा. अरे मीरा तू अक्षवंत हो तरी म्हटलं दिवसा कसं चांगलं पडलं. माझी पौर्णिमा आली आहे ना. पौर्णिमेचा चंद्र आपल्या इकडे धावत धावत गेला आणि म्हणाला आई आई माझा अंगरखा मला लहान होतो नवीन शून दे ना. आई त्याला म्हणाली बाळ तुझा आकार तर रोज बदलतो कुठला देऊ मी तुला अंगरखा. तेव्हा चांदोबा बाळ लागला रडायला आणि सगळे लागले हसायला. अगं कुणाला गोष्ट सांगतेस मीरा. बाबा बाळ ना त्या आकाशातील चंद्राला. अगं बाळ तर केव्हाच झोपे गेले. अरे होय की आज लवकर झोपली स्वारी. मायेची ऊब मिळाल्यावर चिमळी पाखरं अशीच झोपी जातात. काहीतरी खोट नाही. अगं सारखा तुझ्याच नावाचा जप करीत असतात प्रताप बाळ. तुझा खूप लढा आहे त्यांना. त्यांनाच काय सारा घरालाच येतो. मीरा या गोष्टीची थोडी जरी मला कल्पना असती ना तरी मी. जय असं नाही बोलायचं. एक सांगू ज्याच्या जे नशिबात असताना तेच घडत. मीरा एक ऐकशील माझं. तू तू लग्न कर. आता शक्य नाही ते. का का खरं सांगू आता मी खूप शिकायचं ठरवलंय. असं आणि पुढे पुढं भविष्याच्या अंधारात काय लिहून ठेवलंय कुणाच ठाऊक. मी या घरात आले म्हणून तुला हे घर मुकलं असं मुळीच समजू नकोस. रात्री अपरात्री केव्हाही ये तुझ्यासाठी या घराचे दरवाजे उघडे. हो बाई हो पण मला उद्या सकाळी जाऊ द्या. हा हो माझी परीक्षा आली जवळ मला खूप अभ्यास करायचा आहे. पण हे बघ पुन्हा केव्हाशी. तू हाक मार मी धावत येईन. बघ ह नक्की का नाही येणार. जय मी माझं सुख तुझ्यात बघते. तुझ्या रूपानं मला एक जीवा भावाची मैत्रीण की बहीण काही म्हण शब्द सुचत नाही. खरं तर या क्षणी तू आणि मी वेगळ्या राहिलो नाही. मीरा युगा मागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना. नवाळीतले ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे. पर्यंतरी प्रीतीची ज्योत जागे पर्यंतरी प्रीतीची ज्योत जागे. अविश्रांत राहील अन जागती न जाणे न नेणे. कुठे चालले मी कुठे चालले मी. कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य तेजकण. मला मोह वाया बघे हा सुधांशु तपाचार स्वीकारुनी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्रहा प्रेमळ. करी याचना प्रीतीची लाजुनी लाल होऊनिया लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव.
पिसाटा परी केस पिंजा रुनिहा करी धूम केतु कधी आरसव परिभव्य तेच पाहू निपूजन घेऊ गळ्यासी कसे काचवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे तुझी दूरता त्याहुनी साहवे तुझी दूरता त्याहुनी साहवे तुझी दूरता। समाज दैनिक समाज यशस्वी परीक्षेचा निकाल वय सोय जी सरकार मला वाटलं पेपर वाला अहो हवा साहेब सरकार पेपर तरी बघा अहो आपल्या निरकाचा फोटो चपलाला फोटो अरे वा 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 नीरा शिवराम पाटील जिल्ह्यात पहिली अरे वा 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 अहो ऐकलत का काय हो अहो आपली मीरा जिल्ह्यात पहिली आली काय सांगता बघा बघा अरे अमृता बघत काय उभा राहिलाय चा पेढे घेऊन ये आधी अहो आता डब्बल पेढे द्यायला हवं तेरी का बाबा आता आणखी एक चांगली बातमी सांगितली तर काय दिसेल तुम्ही मला अरे आधी बातमी तरी सांगशील की नाही अहो आपला अमर दादा वकिलाच्या परीक्षेत पास झालं अहो हे बघा हे काय कोल्हापूरमधून चिठ्ठी दिली आहे बघा अरे गधड्या मग हे आधी नाही का सांगायचं अहो सांगणारच होतो पण मीरा का परीक्षेत पास झाल्याच्या आनंदामध्ये माझं कुणीच ऐकून घ्यायला तयार नाही वा 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 अहो तुमचा मुलगा पास झाला माझं स्वप्न खरं ठरलं हे चांगले 5 किलो पेढे घेऊन ये जी सरकार वा 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 तुम्ही कुठे निघालात अहो मीराचं अभिनंदन करून येतो आणि अमर पास झाल्याची बातमीही सांगतो आबा शाबास पुरी बापाचं नाव काढलंस हं के हे पेढे घे सरकार मला स्वप्नात भी वाटलं नव्हतं पोरगी पहिली येईल म्हणून आबा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मागा आहे म्हणून हा दिवस दिसला मला हा मग पुढे काय करायचं ठरवलंयस आबा डीएड करावं म्हणते मी चकास मग कोल्हापूरच्या ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपल माझा मित्रच आहे तुमची इच्छा असली तर त्याला भेटून येईन मग ते छानच झालं आबा ट्रेनिंग झालं कुठल्या तरी खेड्या शिक्षिका म्हणून नोकरी करावी अशीच इच्छा आहे माझी वा पण पाटील मुलीला शिक्षणासाठी दूर ठेवण्याची इच्छा आहे ना तुमची सरकार तुम्ही आणि पोरगी काय ठरवाल ते सगळं मंजूर आहे मला चला आजच निघतो कोल्हापूरला अरे हो आणखी एक आनंदाची बातमी सांगायची राहिलीस आमचा अमर वकिली पास झाला आबा म्हणजे छोट सरकार बी आता वकील झालं म्हणा की वकील साहेब झोपले नाहीत वाटत अजून एका गुन्हेगाराने झोप उडवली आहे आमची त्याच्यावर फिर्याद करायच्या विचारात आहोत आम्ही हो का वकील झाल्याबरोबर फिर्यादही करायला सुरुवात केली वाटतं वकील साहेबांनी मग काय करणार वकिलाची फीस चुकल्यावर दुसरं काय करणार कोणी चुकवली फी अरे वा 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 विसरलीस वाटत परीक्षा झाल्यानंतर माझं कर्ज व्याजासकट परत करीन असं कबूल केलं होतंस तू हो व्याजासहित का चक्रवाढ व्याजासहित तुमचं मुद्दल परत करायचं ठरवलं असं ना वा 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 आम्ही काय घ्यायलाच बसलोय आता नाही अजून 6 महिन्यांनी अरे बापरे 6 महिन्यांनी हे बघ याला काय अर्थ नाही हा पण मी तर काय करू ते का माझ्या हाती थोडस मग कोणाच्या हाती आहे परमेश्वराच्या अच्छा म्हणजे तुम्हाला इतकं कसं कळत नाही हो आता आम्हाला नाही समजत तू समजावून सांग अरे अरे अरे
का का आज एवढे दुपारचे तुम्हालाच न्यायला आलोय मला मीरा बरी आहे ना वय तर तिनेच बोलवलंय तुम्हाला का जेवायला पण आज वाड्यावर कोणीच नाहीये आबा कोल्हापूरला गेलेत मा आणि प्रताप बाळी इंग्लंडच्याकडे गेलेत बारशाला मग आता हो ती तर तिकडे सगळी तयारी करून बसली मग असं करतो मी तिकडे जेवण घेऊन येतो थांबा काका मी येते तुमच्या बरोबर पर वाड्यावर तर कुणी भी नाही आणि सरकारांची परवानगी अहो परवानगी घ्यावी लागते परक्यांकडे जाताना मला तुमचं घर परकं का आहे थांबा मी आले बघितलं ना बाबा मी म्हणाले होते की नाही जय नक्की येणार म्हणून अगं तुझ्या प्रेमाखातर आली नाहीतर आज वाड्यावर कुणी सुद्धा नव्हतं बरी आहेस ना कधी एकदा तुला पाहिन असं झालं म्हटलं बघूया तरी इतक्या घाईने बोलवलंयस काय असं खास जेवायला केलं असते साधच आहे काय मीरा हे अगं तुझ्या हातचं मला काहीही चालेल हे बोलिनो आधी जेवून घ्या आणि मग बसा गप्पा मारत काय ग मीरा आज एकाकी कसा बेताकला एकाएकी म्हटलं कोणत्याही गोष्टीला कारण असतं बाईसाहेब कारण कसलं ग छान म्हटलं असल्या गोष्टी लपून लपवता येत नाही एक गोष्ट कळली बरं का आम्हाला तुझ्यापासून काय लपवायचं मीरा खरे सांगूचे मला खूप आनंद झालाय इतका जय तुझ्या डोळ्यात पाणी काही चुकलं का नाही ग लहानपणी खूप आवडायची मला कोळंबी हल्ली तीच खावीशी वाटते पण कुठे मिळतच नव्हती हो अमृताने सांगितलं होतं मला म्हणाला वैनी साहेबांनी कोळंबीचे डोहाळे लागले छान आहेत नाही हो बाबांनी खास वेंगुर्ल्याहून आणले बाबांनी अगं काय मीरा हे बाबांना कशाला त्रास दिलास त्यात कसला आलाय त्रास आपल्या लेकीसाठी एवढं नको करायला मीरा जय तू आणि मी दोन आहोत का ग मीरा काय तुझी दशा बघवत नाही काय झालं आणि काय व्हायचं राहिले आमरनं हातोहात लुटली आणि चघळून चोथा झाल्यावर चिप्पाडागत फेकून दिली बंडू शेटे तोंड सांभाळून बोला अगं मी तोंड सांभाळीन ग पण गावचं तोंड कोण धरणार गाव हेच बोंबालते गाव काय बोलते ते चांगलंच ठोक आहे मला तुम्ही सांगण्याची गरज नाही अगं रस्त्यावर पडलेली आधीली तू कोणी बी उचलावी खिशात घालावी कोण विचारणार आहे इतक्या दिवस तुला पाठीशी घातला आणि तू जास्त ताटात असं गरळ बघतोस हो रे किडकिया सरकार सरकार महाराजा काही संबंध नाही सरकार तुमचा तिथं काय संबंध काय संबंध संबंध काय म्हणव्या माझ्या आबरूला हात घालतोस आणि पुन्हा विचारतोस काय संबंध म्हणून सरकार मारू नका सरकार मारू नका सरकार चूक झाली सरकार सरकार मला फार उशिरा कळला साप पळायचा नसतो ठेवायचा झालं तेवढं पुष्कळ झालं पंड्या पंड्या आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून जायच पुन्हा वेशीत दिसलास तर बंदुकीच्या गोळीनं उडवेन तळाला
वट पूर्णिमा म्हटलं आपणही व्रत करावं, पण मेरा ठाऊक आहे मला सात जन्मी तोच पती मिळावा म्हणून हे व्रत फक्त सवाष्णीनं करायचं असत, आणि तरीही हे व्रत तू जय एक सांगू रागावणार नाहीस ना तुझ्यावर राग धरून कसं शक्य आहे मला जय स्त्री एकदाच आणि एकालाच आपला पती मानते याचा अर्थ तू नाही जय माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या मार्गात मी आड येणार नाही तुझ्या सुखातही विष घालवणार नाही पण माझा एवढा अधिकार तू हिरावून घेऊ नकोस मीरा थांब मीरा मीरा मी माझं व्रत तुला देते होय मीरा याच्या मी याच्यानी मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय ग पण पुढल्या जन्मी मी तो होऊ देणार नाही जे हा तुझा अमर मी तुला देईन जे याच्यानी जे तू भोगलंय ते मी पुढल्या जन्मात मी आनंदाने भोगेन जे मेरा आबासाहेब तुम्ही काही काळजी करू नका एक वेळ मुलगी आमच्या ताब्यात दिली की तिची सर्वस्वी जबाबदारी आमच्यावर अहो तुम्ही जबाबदारी घेतल्यावर आम्हाला काळजी कसली अरे हे पहा आलेच की के भानुदास सर आपण मला बोलवलं होय हेच के भानुदास आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आणि हॉस्टेलचे सुप्रिटेंडंट आणि हे मिस्टर आबासाहेब पवार नमस्कार भानुदास त्यांचा फॉर्म भरून घ्या चला आबासाहेब मी तुम्हाला कॉलेज दाखवतो या या बसा बसा हा नाव काय आपलं मीरा मीरा आडनाव पवार काय नाही पाटील नाही आबासाहेब पवारांच्या बरोबर आलात म्हणून म्हटलं पाटील वय काय म्हणायचं वीस आबासाहेबांशी तुमचं नातं काय म्हणायचं कशासाठी काय बाई हे लेडीज हॉस्टेल आहे फार जबाबदारीचं काम आहे
आपले नातेवाईक कोण, आपल्याला भेटायला कोण येणार, ही सारी माहिती आम्हाला लिहून घ्यावी लागते. माझ्या वडिलांप्रमाणे आहेत ते. मला वडिलांप्रमाणे काय बघताय? काही नाही काही नाही, फॉर्म फॉर्म बघतोय. या सावित्रीबाई, आज किती फेऱ्या घातल्या वडाला? भरपूर घातल्या. का? नाही तसं काय नाही, म्हणजे जितक्या फेऱ्या घातल्या असतील ना तितके जन्म तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट आपलं कायम. कळलं बरं, उगीच हिणवायला नको. अगं हिणवायला नाही, मला एक सांग, तू पोटातल्या बाळासहित फेऱ्या मारल्यास काय ग? नाही, त्याला घरी पाण्यात झोपून गेले होते. नाही मला काय म्हणायचं होतं, जर पोटातल्या बाळासहित फेऱ्या मारल्या असतील ना तर फर्स्ट क्लास. का? कारण त्या लेखाच्याला सुद्धा माझ्यासारखा बाप सात जन्म मिळेल. तुम्ही आता सावटपणा पुरे करणार आहात का? नाही तर तुम्ही काय करणार आहात? मी खाली जात. हा गजरा थांब थांब, तुला की नाही एक छान चांगली बातमी द्यायची. बातमी कसली? ये ये ये. ओ सॉरी सॉरी सॉरी, बस बस. हे बघ, हे आहेत माझ्या पहिल्या कमाईचे पैसे. मी पहिली केस जिंकली ना त्याचे 500 रुपये आहेत. अय्या खरं? हा, पण हे पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करावे असं मला वाटत. आपण असं करूया का? तुम्हाला हे पैसे कशासाठी खर्च करावे वाटतात ते तुम्ही एका चिठ्ठीवर लिहा. चालेल, आणतो मी. हो डोळे. बर बर, आओ. झालं? हो झालं. नक्की बघू? नको. तिकडे तिकडे. झालं? मीराच्या शिक्षणासाठी खर्च कर. चारू, अरे तू आली? हा, आज खूप मजा आली बघ. जाधव सरांचा तास होता ना? ते जाऊ दे, आधी चहा घेऊ. अरे वा, माझ्यासाठी चहा तयार? आधीच करून ठेवला होतास की काय? 10:35 झाले, 10:30 तुझा तास संपला. 5 मिनिटात तुला नाही ठाऊक होतं मला. बरं दे. अरे हो, आज तू दांडी का मारलीस? डोकंच दुखत होतं सकाळी फार माझं. चारू, पिशवी कोणाची? तुझी. माझी? हो, कणेरवाडीहून आले. काय सांगतेस? पैसे? प्रिय मीरा, तू शिक्षणासाठी घरापासून एकटीच दूर असल्यामुळे मला तुझी नेहमीच काळजी वाटते. केवळ माझ्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली असं सारखं वाटतं, आणि त्यामुळे अपराध्यासारखं वाटतं. मीरा, एक लक्षात ठेव, आजही तुझा या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा माझा आहे. अगं, यांनी जिंकलेल्या पहिल्या केसची फी आम्ही तुझ्या शिक्षणासाठी द्यायची ठरवली आहे. तुला आश्चर्य वाटेल मीरा, पण एकाच वेळी दोघांच्याही मनातून हाच विचार आला, या पैशांचा स्वीकार कर. तुझीच जयमाला.
मीरा चहा थंड होते असू दे चारू मी आले हाँ आले खाडे फार झालेत ओवर टाइम करावा लागेल हां काय या या मला या टर्मची फी भरायची बर किती अमर सिंग पवार किती पैसे भरायला हवेत डबल पैसे भरण्याचा विचार दिसतोय तुमचा म्हणजे कालच आबासाहेब पवारांची मनी ऑर्डर आलेली आहे ठीक आहे इकडे या काय बसा काय घाई आहे एवढे मी बसण्यासाठी आले नव्हते मीरा तू आणि इथं का असं नाही बाजूला वा या या बंडू शेठ नमस्कार नमस्कार मीराची तुमची जरा बरी जवळीक दिसते आमची करून द्यायची आहे तर एकंदरीत साहेब ना घरकी ना गाठी साहेब बघा की जाळ्यात गावती का बंडू शेठ काळजी करायची नाही आमच्या नजरेमध्ये एखाद पाखरू आलं जाळ्यात घेतल्याशिवाय आम्ही सोडतच नाही पण साहेब मीरा म्हणजे आबासाहेब पवारच नाक ही नाक कापच तुम्ही एकदा अहो माझी नाचिकी त्याने केली गावात मी त्याची नाचिकी केल्याशिवाय सोडणार नाही बघा आमच्या सोपायचं साहेब तेवढं आमच्या भाजीपाल्याच्या कंत्राटाचं काम जमवा की तुम्ही एकदा बंडू शेठ काय हलकट वृत्ती जी आज अरे आम्ही कधी नाही म्हटलं काय बंडू शेठ बाटलीवरच सौदा कसा काय पक्का करायचा साहेब बाटलीच काय उपजार बिछण्याची पण सोय करू की दुसलो शीत बघा तुम्ही या ताऊ काय स्लो चालले तुमचं कुठं गेलं असेल काय शकतेस ग अगं चारू माझं एक महत्वाचं पत्र नाही मिळत आहे कुठे ठेवलं होतंस ग अगं मी इथंच ठेवलं होतं गादी खाली इतकं महत्वाचं होतं का म्हणून तर शोधते चारू कुणाचं होतं ग माझ्या बहिणीचं परवा तर म्हणालीस की मला बहीण भाऊ कुणी नाही म्हणून बहीण मानलेली बहीण चारू तू थांब मी तर जाऊन येते हा काय मीरा आज अगदी घाईत दिसतेस नाही ग माझं एक महत्वाचं पत्र नाही सापडत आहे राधाबाई काल खोली झाडताना तुम्हाला एक पत्र मिळालं का पत्र नाही बा नाही बघा आठवण कदाचित मिळालं असेल कसलं होत ते निळ गुलाबी तुम्हाला काय करायचं चौकशा तुम्ही पाहिलं असलं तर सांगा आई शपथ नाही बा आणि मला घेऊन काय करायचंय हॅलो हॅलो या जयमाला पवार कोण बरीच माहिती मिळवलेली दिसते मिळवावीच लागते मिस पाटील जबाबदारीचं काम आहे प्रत्येक विद्यार्थिनीचं कॅरेक्टर आम्हाला माहीत असणं आवश्यक असत दुसरं काही नाही बऱ्याच वेळा मुली एखादं लफडं करतात इथून पळ काढतात आणि मग पालक विनाकारण आमच्यावर ठपका ठेवतात खरं तर सीआयडी खात्यात नोकरी द्यायला हवी तुम्हाला थँक्यू थँक्यू
प्रथम स्वतःचे कॅरेक्टर तपासून पहा की भानुदास, शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात तुमच्यासारखी माणसं असणं म्हणजे कलंक आहे. चारू कसं वाटतंय आता? हे काय तू नाही गेलीस ट्रिपला? अगं तुला अशा अवस्थेत टाकून जाऊ? झोप शांत. चारूचे वडील या या. काय ग चारू काय होतं तुला? बाबा. काय बाय, मी न्यायला आलोय तुला घरी. चार दिवस चल म्हणजे बरं वाटेल. मी येते तुमच्या बरोबर. ये हा बा. तुझी बॅग कुठं? बघा हा सावकार माझ्याकडे द्या. कोण आहे? मीराबाई जेवायला येत आहे ना? राधाबाई राधाबाई दरवाजा उघडा. राधाबाई राधाबाई बरा बोलला दरवाजा उघडा. राधाबाई 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 दरवाजा उघडा म्हणते ना. आता कशाला राधाबाई? किसन देव आहे तिस की सोपतीला. आधी दार उघडायला सांगा. चुप, आवाज बंद कर. किती आरडा ओरडा केलास तरी तुझ्या महतीला कुत्र सुद्धा येणार नाही. यासाठी चारूला तिच्या वडिलांबरोबर पाठवले आणि स्वतः टॅक्सीतून जाण्याचं नाटक केलं. इतकी खबरदारी घेतलीस पण अखेर मी जिंकलोच. के भानुदास फार महागात पडेल तुम्हाला. असं पुढे येऊ नका भानुदास. सोडा मला चैताना. सोड सोड मला. सोड म्हणते ना. सोड भानुदास. याचा कलंक चांगला होणार नाही भानुदास. सोडा मला. सोड सोड चैताना. सोड सोड म्हणते ना. सोड मला. सोड मला.
तू इतक्या रात्री आणि हे तुझ्या अंगावर डाग कसले? रक्ताचे मी खून केलाय. खून? कुणाचा? मेरानं सांगितलं असेल आपल्याला. नाही, ती आत्ताच येते. असं मग ऐका, देर कॉलेजच्या हॉस्टेलचे सुपरिंटेंडंट के भानुदास यांचा खून केला मेरानं. याला पुरावा काय? सर्व पुरावा गोळा करून आलोय आम्ही. मेरा, हे खरं आहे? होय. माझ्या अब्रूवर घाला घालणाऱ्या सैतानाचा मी खून केलाय. पायलट आरोपीच कबूल करते. बाय द वे मिस्टर पवार, आपलं आणि मीराचं नातं? ती या घरचीच आहे. हो असे. चला बाई. जे कोणीतरी यापूर्वीच करायला हवं होत ते मी केलंय. त्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नव्हता. मी जर प्रतिकार केला नसता तर मला माझं शील गमवावं लागलं असत. के भानुदास सारख्या स्त्री लंपट माणसाचा खून करून अनेक निष्पाप मुलींच्या शिलाचं मी रक्षण केलंय. त्याबद्दल आपण जी शिक्षा द्याल ती भोगायची माझी पूर्ण तयारी आहे. ठीक आहे, कोर्टाचं कामकाज पुढे 18 तारखेला. हे बघ मीरा, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. मला माझी काळजी वाटत नाही, तुमची वाटते. सरकारी वकिलांनी निष्कारण तुम्हाला या प्रकरणात कोवलं. तुझ्या कबुली जबाबामुळं त्यांच्या आरोपातली हवाच निघून गेली आहे. तू काळजी करू नकोस. सरकार सरकार सरकार, वहिली साहेबांची तब्येत लईच बिघडली. मासाहेबांनी तुम्हाला लगेच बोलवलंय घराकडं. कुणाची? जयची तब्येत बिघडली? कशानी? काय सांगू पुरी, तुला अटक झाली आणि त्या धक्क्यानं ती त्याच दिवशी बाळांत झाली. मूल सुरक्षित आहे, पण काय बा? जया अजून शुद्धीवर आलेली नाही. मला तिची काही शाश्वत. नाही सांगणार नव्हतोच, पण मला जेला बघायचंय. मला काही करून घेऊन चला, मला जेला बघायचंय. मीरा, ते आता कसं शक्य आहे? तुला कसं नेता येईल आता? काही करा,
मला जेलला बघायचे, मला घेऊन चला। हे बघ मीरा, ते आता शक्य नाहीये। आपण उद्या कोर्टाची परवानगी काढूया, मग मी तुला भेटायला घेऊन जाईन। नाही नाही, काही करा, मला आता चंदा घेऊन चला, मला नाही चेंज पडणार। आबा मीरा, बेटी आता तू चल, उद्या अमर तुला घेऊन येईल। हे बघ, उद्या तुला मी नक्की घेऊन जाईन, पण त्याआधी आपल्याला कोर्टाची परवानगी काढावी लागेल। मीरा, मी या घरात आले म्हणून तुला हे घर मुकलं असं मुळीच समजू नकोस। या घराचे दरवाजे तुला सदैव उघडे। काय हे मीरा, अगं बाबांना कशाला त्रास दिला? त्यात कसला आलाय त्रास? आपल्या लेकीसाठी एवढं नको करायला मीरा। छे, तू आणि मी दोन आहोत का ग? मीरा, या जन्मी मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय, पण पुढल्या जन्मी मी तो हो देणार नाही। तुझा अमर मी तुला परत देईन। या जन्मी जे तू भोगलंय ते मी पुढल्या जन्मी आनंदाने भोगेन। अरे तुझ्या बापाचा रस्ता काय? बाजूला घे मेंढरा। हे बाजूला चल, चल बाजूला घे मेंढरा। हे बाजूला चल, बाजूला घे। अरे अरे पडला बघ, चल पुढे चला चला। काय चला वैताग आहे? चल हो बाजूला। चला ड्रायव्हर, या गाडी। मी प्रयत्न करतोय, पण हवाला मात्र परमेश्वर आवडते। कशी आलीस? बस आले। मीरा, नाही जय, तुला असं अर्ध्यावर डाव टाकून जाता येणार नाही। मी जाऊ देणार नाही। अग मग माझ्या त्यागाला काय अर्थ राहिला?
¡Oigan!
नहीं खोट है अपनी बिना जीवंत है ना अपनी बिना जीवंत है ती झाली होती एक खोटा बोलता है एक खोटा है ना एक खोटा है एक खोटा है ना एक खोटा है माँ शांत हो आगे एक खोटा है एक खोटा बोलता है अब सर पेशेंट शुद्ध हो रहे तो है जया आपली मीरा गेलेली नाही बाबा मीरा आहे मीरा जयात विलीन झाली आहे बाबा